पळय कला अकादमी कित्या खातीर स्लॅब कॉलॅप्स जाल्लो आसा हेजे संदर्भान म्हाका दिसता ऑलरेडी PWD मिनिस्टर ताणेन आपले टॅक्निकल जी टीम जी आसा ताका ऑलरेडी फायंड आउट द फॅक्ट अँड फॅक्च्युअल्स एंड ऑलरेडी डायरेक्टिव्स दिल्ले आसा. ताजे व्यतिरिक्त हांव तुमकां इज अ ओल्ड स्लॅब ताका इयरूच जवळ जवळ 40 ते 43 वर्सां सुद्दां जाल्लें आसा. आनी कितें एज पर माय नॉलेज इज कन्सर्न तशें तरेचे रेकमेंडेशनू कांय नाशिल्लें. कारण एक गोश्ट आमी लक्षांत दवरपाक जाय, हो जो स्लॅब जो आसा तो RCC सेंटर न्ही, RCC सुपर स्ट्रक्चर न्ही, तो एक फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर आशिल्लो हें आमी लक्षांत दवरपाक जाय. आनी हो जो रंग म्हणजे एक म्हणल्यार तुम्ही एक कोट जो कॅप्शन जो दिलो असो पयली कला अकादमीचो स्लॅब पडिल्लो असा. कला अकादमीचो स्लॅब पडून कला अकादमीच्या ओपन एअर ऑडिटोरियम दी माची जी आसा रंगमंच जो आसा त्या रंगमंचाचो स्लॅब कोसळलेलो असा हे आम्ही लक्षात दवरतो. तुम्ही लास्ट टाइम इन्स्पेक्शनाक आमकां येल्ले याद आसा तेन्ना तुम्ही आमकां थंयसरूय येल्ले आनी तेन्ना तुम्ही सांगलेले त्या ओपन ऑडिटोरियम तेन्ना तुम्ही सांगलेले की थंय स्टेबिलिटी रिपोर्ट घेवन तुम्ही काम केला म्हणून थंय सगळे स्टेअर्स जी आसा स्टेअर्स मुख्य कला अकादमीचो ओपन एअर ऑडिटोरियम बंद दवरपाचे कारण तो मुख्य आशिल्लो. खंयचो जो स्टेअर्स जे आसा ते आमी बसताच पय न्ही तो विकनेस आशिल्लो. वेरेज रंगमंच जो आसा पय न्ही तो RCC स्ट्रक्चर नाशिल्लो. पयलो समजून तुमी घेवपाक जाय वॉट डू वी मीन बाय RCC स्ट्रक्चर अँड वॉट डू वी मीन बाय फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर. आतां तुमी काल म्हाका दिसता सगळे रिपोर्टर गेल्ले आशिल्ले जो स्लॅब जो पडिल्लो जो आसा तो टोटल IBM आसा, लोखणाचे IBM आसा. आनी हे लोखणाचे IBM खंय मोडो ना ते तशेच तरेचे कोसळलेले आसा हे आमी लक्षांत दवरपाचे. पण सर ते रेट्रो फिटींग केला पळय सायडी. आतां हे तूं म्हाका कित्याक विचारता हो स्लॅब कोणी आमी घातला इवन तुम्ही सिव्हील इंजिनियर हो स्लॅब तूं सारको प्रश्न सारको करपाक जाय. लोखणाचो हेजेर स्लॅब कोणी आमी घालूं ना, हांवें घातला. कोणी घातला हें पळोवन तुवें समजून घेवपाची गरज आसा. कारण यू आर मिसगायडींग द पीपल, यू आर मिसगायडींग द पीपल. आज 40 ते 45 43 वर्सां जालीं की लोखणाचे हेजेर स्लॅब घातिल्लो आसा. बरेचशे जाण घालतात अशें कांय गोश्टी ना, घालिना अशें कांय ना, फक्त एकूच कशें आसा म्हाजे हिशोबा प्रमाणे. तुमी म्हणले न्ही सिव्हील इंजिनियर किंवां बाकीचे अशें म्हणले न्ही, एक अनुभव आयलो आसा की जो स्पॅन जो आसा स्पॅन ताका IBM जे आसात पय न्ही ते आपले कॅन्टिलिव्हर आसा, कॅन्टिलिव्हर ते बीम आसा ताका सपोर्ट कांय नाशिल्लो. आणि ह्यो सगळ्यो काही गोष्टी डिझायनरान खंयच्या अँगलाच्या डिझायन केलं ते म्हाका कांय खबर ना. त्या प्रश्नाचे हांव उत्तर तुमकां दिवपाक शकना. बट डेफिनेटली माय टेक्निकल टीम ऑर द PWD टेक्निकल टीम जी आसा ती फायंड आउट करून रेट्रो फिटींग जेन्ना झाले थंय रेट्रो फिटींग सायडीक आसा थंय केल्ले आसा. खंयच्या सायडीक दोनूय सायडीक केल्ले आसा. तेन्ना तुमी सांगलेले लास्ट टायम की स्टेबिलिटी रिपोर्ट घेतलेलो म्हणून तो खंयच्या चरा खातीर स्टेबिलिटी. एक गोश्ट सांगता दोनाय सायडीच्यान तुमकां कितलें नॉलेज आसा तें म्हाका खबर. पूण हो जो विशय जो आसा पळय तो आमच्या PWDच्या टॅक्निकल माध्यमांतल्यान तुमकां मेळटा. एक गोश्ट आसा रेट्रो फिटींग जर जाल्लो जर आशिल्लो जाल्यार म्हाका दिसता जो पिलर जे आसा ते तशा तशे उबे आसात, वॉल तशा तशी उबी आसा, फक्त कितें जाल्लो आसा छप्पर पडिल्ले आसा. आनी एक मेजर क्वेश्चन म्हणटा तो सगळें रिनोव्हेशन काम जाल्लें तें ऑडिटोरियमान उदक येता म्हणून आतां सद्या पावसूय खूब पडला सो ताजे कितें प्रॉब्लम तशें परत येयलें अजून पर्यंत. आजचे घडी तरी काय आनी दोन पावस जाले. आतां फाटल्याय पावसांत कांय गोश्टी जाल्ले, आयज सेकेंड पावस जालो आसा. एकदम ऑलमोस्ट 60 इंच पावस पडिल्लो आसा तसो अजून पर्यंत तरी आमकां पंप. कारण आमी डेली मॉनिटर तर आयज असेंब्लीन तुमकां ऑपोजिशन हेजे टार्गेट करतले ते तुमी कितें ऑपोजिशनाचे कामूच ते बरोबर आहे. पूण एक गोष्ट हांव सबंद तुमच्या माध्यमातल्यान कलाकार जी फ्रेटर्निटी आसा आमी कमिटमेंट आसा. कारण पळय एक गोश्ट सुद्दां सांगता हांव एखादे वेळ म्हणटलो की ज्यो काही गोश्टी घडल्यो त्यो बऱ्या खातीर म्हणटा. कारण एखाद वेळ कला अकादमी जर लोकार्पण करून जर खातीर जर ह्यो जाय गोश्टी घडिल्ल्यो आशिल्ल्यो जाल्यार खूब प्रॉब्लम जिवचहानी जावपाक शकताली. ही आमकां एकाची मॅसेज आसपाक शकता. आज गोंयान फक्त कला अकादमीच ना, गोंयान आज
गव्हर्नमेंटाच्या बरोबर प्रायव्हेट अशी कितलीची ओल्ड स्ट्रक्चर असा, त्याची स्टॅबिलिटी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊ काय तितकीच महत्वाची असा. खंयचे ना हो स्ट्रक्चर जो असा पय न्ही, हो स्ट्रक्चर आपलो एम एस असे फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर इट इज नॉट तू लेट आयलो ना, तुम्ही आयले ऑलरेडी पहिलो सांगितलं कोण रिस्पॉन्सिबल आता. हाव आय कॅन टेल हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दीस, आता तू म्हाका सांगता. आता हांवें तुमकां प्रत्येक पावटी हांवें तुमकां इन्स्पेक्शनाक विरिल्लें आसा. आतां म्हाका खबर आसतली की तो 43 वर्सांचो स्लॅब जो पडटलो ताका आमी रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाची. ओके, आमी जर रिस्पॉन्सिबिलिटी पासून आमी पयस जर गेले न्ही, रातचो हांव 2:30 सुद्दां त्या सायटीर हांव रातचो नाशिल्लो, सकाळचो हांव 7:30 थंय पाविल्लो आसा, 8:30 सुद्दां हांव थंय आसा. बाकीचे सगळे काही गोश्टी काम आमी रातचे आमी पाविल्ले आसा, कोण वचो नाशिल्लो. आय एम द फर्स्ट पर्सन टू गो ऑन सायट. स्लॅबार एक हे विटांची लेयर आनी चिपिंग पयलो सुद्दां आशिल्ल्यो, ते नवीन ते पयलो सुद्दां आशिल्ल्यो, त्यो पयलो सुद्दां त्यो पळय वॉटरप्रुफींग पयलू सुद्दां केल्लें आशिल्लें. एक गोश्ट लक्षांत दवरपाक जाय, स्ट्रँथनींग जें आसा पळय न्ही आनी रिट्रोफिटींग जें आसा पळय न्ही, तें एम एसाक ह्या पार्टाक रेकमेंडेशन कशें नाशिल्लें. आतां कदां कित्याक काही गोश्टी नासपाक शकता, कारण तें तशें स्ट्रॉंग आशिल्लें अशें तांकां दिसपाक शकता. कारण एक गोश्ट सांगता, रेट्रोफिटींग जें आशिल्लें पळय न्ही तें कला अकादमीचें केल्लें आशिल्लें. ही कला अकादमीची वास्तू जी आसा ती एकदम सेपरेट फ्रॉम दीस आसा. आनी हें हांवें बरेचशे जाणां कडेन चवकशी केल्ली आसात, जे आर्टिस्ट जे सिनियर जे आसात तांचे म्हणणें आसा की हो जो कला हो जो रंगमंचाचो जो स्ट्रक्चर जो आसा पळय न्ही तो सेपरेट फ्रॉम द कला बिल्डींग आशिल्लो. नाल्यार तें जर एटॅच जर आशिल्लें न्ही जाल्यार कॅन्टीन डॅमोलिश जाता आशिल्लें, ग्रीन रूम डॅमोलिश जाता आशिल्लो, बाकी सगळे काही गोश्टी त्यो जाता आशिल्ली. हें आमी लक्षांत हांगा कोणाकूच ब्लेम करपाचें ना. ब्लेम जर करपाक जर गेलें न्ही जाल्यार कला अकादमी पळय कशें आसा न्ही. आतां उदाहरण दवरया, जर आमी जर कला अकादमीचे जेन्ना चेअरमॅन आहा तेन्ना हांवें ही जबाबदारी घेवन आशिल्ली जाल्यार अशे तरेचे स्लॅब कसोच उरता आशिल्ले. हें पॉझिटिव्हली लोक कित्याक आयज कला अकादमी ओपन जावना हेजी तुमकां खंय तरी खुशी आहा की असो इन्सिडंट जालो म्हणून? खुशी तशी ना, कारण म्हाका आमी जात तितली वाय हांव पर्सनली मॉनिटरींग द कला अकादमी सगळें, कारण म्हाका हांव एक कलाकार आनी कलाकारांची एक खूब आत्मीयता आसता की रंगमाची परत जातली. बिकॉज पूण रिपेर वर्क म्हाका अशें सदांच हांव तुमकां सदांच सांगत आसतालो की रिपेर वर्क आसा, रिपेर वर्काक डेट दिवप ही खूब डिफिकल्ट आसता. आनी कारण हांगा हात लावपाक गेल्यार दुसरे कडेन कोसळटा, हें हांव वारंवार तुमच्या मुखार हांव सांगत गेल्लें आसा. कारण म्हाका दिसता तुमचे भितर कोणी जर घर जर बीन तर तयार बांदिल्लें आसत, कारण हांवें ओल्ड घर बांदून हांवें नवें केल्या, मोडून बांदून आशिल्लें, म्हाका ताजो अनुभव आसा. आनी अनुभवा वयल्यान कांय गोश्टी घडटात आनी आमी हात वयर करणारे मनीस न्ही, आमी जें कितें कशें आसा तें फेस करणार, कारण आमचो पिंडूच तसो आसा. आमी कोणाक फुटींगपणे केलेलें, आमी कोणा कडेन मान सकयल घातलें, ज्यो काही गोश्टी आमकां दिल्ल्यो आसा ते आमी मुखार. ते स्कॅम म्हणटा ते कांय म्हाका सांगपा स्कॅम. आतां कला अकादमीचो हो जो रंगमंचा स्लॅब कसो आसा ते स्कॅमा कडेन कितें ना तें आसा, ते करता ओपोजिशन करता पळय तेंची ड्युटी न्ही ती पळय. आतां दुसरी गोश्ट, आतां हे स्कॅम म्हणटा अटल सेतूचेर भरपूर काही गोष्टी जाल्यो मरे, तेजेर स्कॅम म्हणून एक कोण केन्ना एक उलयत ना. मध्यंतरी तुमच्याच पत्रकाराच्या माध्यमांतल्यान व्हडली एक हेडलायन आयली, अमक्या अमक्या डिपार्टमेंटाक 100 आनी 30 कोटीचे स्कॅम जाले, तेजेर केन्ना कोण हे उलयलें ना मरे. तुमकां टार्गेट करता म्हणटा तुमी, ऑफकोर्स हें अशें जालें ना तें विदाउट टेंडरिंग तुम्ही हे दिता म्हणटा ते टेंडर गोविंद गवडेन परत तू उशे तुमचेर पर्सनली घालतात ते कशें टेंडर गोविंद गवडेन काढू ना, टेंडर आर्ट अँड कल्चरान काढला, टेंडर कला अकादमीन काढू ना, टेंडर हेज बीन ते काही गोष्टी डिसिजन घेतले तर PWD घेतलेले असा परत परत काही गोष्टी ह्यो काही गोष्टी असा म्हणजे असे म्हणून स्कॅम जे त्या लोकांनी ह्या लोकांचे जे कोण इन्वॉल्व असा त्यांच्यात गोविंद गवडे, कारण गोविंद गवडे ट्रान्सपरंट मनीस असा, प्रामाणिक मनीस असा, हांव त्यांची तोंडा बीन बंद करपाक शकना.